या गणेशोत्सवा दरम्यान राज्य शासनाचे जे आदेश आलेले आहेत त्यानुसार पुणे शहरामध्ये एक आचारसंहिता आम्ही बनवलेली आहे. मागच्या वर्षी सुद्धा पुणे शहरात अत्यंत आदर्श आणि अभिनव पद्धतीने गणेशोत्सव साजरा झाला आणि राज्यासाठी तो एक आदर्श होता. पुणे शहरातील बहुतांश गणपती मंडळे जे आहेत त्यांच्या मूर्ती ज्या आहेत त्या वर्षानुवर्षे जतन केल्या जातात, त्याचं विसर्जन होत नाही आणि उत्सव मूर्ती असते तिचं पूजन होतं आणि तिचं विसर्जन होतं. आणि त्यामुळे मागच्या वर्षी जवळपास 75 ते 80% मंडळांनी गणेश त्यांच्या मंदिरांमध्येच प्राण प्रतिष्ठा केली, कुठलाही वेगळा मांडव घातला नाही. यावर्षी जवळपास तसंच गणपती मंडळांची प्राण प्रतिष्ठा जिथे मंदिर आहे तिथेच होणार, आतमध्ये होणार आहे आणि काही मंडळांना जिथे ती सोय उपलब्ध नाही त्यांच्यासाठी छोटेखानी मंडप असणार आहे. तो कलम 144 नुसार CRPC असल्यामुळे काही मंडळींनी त्याचा वेगळा अर्थ घेतला आणि त्यानुसार पुणे शहरामध्ये पूर्णतः 144 लागू केलेला आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान अशा त्याचा अर्थ काढण्यात आला. तर तसं वेगळे कोणते आदेश वेगळे कोणते निर्बंध पुणे शहरात नाहीत. सर्व नागरिकांना मात्र आवाहन करण्यात येत आहे की जर सर्व गणेशोत्सव मंडळांना फक्त ऑनलाईन दर्शनाचीच मुभा आहे आणि सर्व मंडळांनी त्या दृष्टीनं आवाहन केलेलं आहे, आपण रस्त्यावर येणं आणि दर्शनासाठी गर्दी करणं अपेक्षित नाही. त्यामुळे जे पोलीस बांधव रस्त्यावर बंदोबस्त करत आहेत त्यांच्या जीवितांना धोका संभवतो, पुणे शहराची सुरक्षितता धोके देऊ शकते, तिसऱ्या लाटेचा धोका संभवतो. मागच्या वर्षी आपण या सांस्कृतिक राजधानीमध्ये एक नवीन आदर्श निर्माण केला आणि अत्यंत आदर्शवत असा गणेशोत्सव साजरा केला. याही वर्षी आपण या ठिकाणी गर्दी न येणं अपेक्षित नाही. जर समजा पुणे शहरामध्ये गर्दी झाली तर माननीय उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार त्याचं अवलोकन करून नंतर राज्य शासन आणि प्रशासन हे या ठिकाणी नवीन निर्बंध लावू शकेल. त्याच्यामुळे तशी वेळ सुजान पुणेकर येऊ देणार नाहीत. या निमित्तानं सर्व गणेशोत्सव मंडळ आणि मंडळ तसेच सर्व नागरिक यांना विश्वासात घेऊन पुणे शहरामध्ये यावर्षीचाही गणेशोत्सव अत्यंत अभिनव अत्यंत आदर्शवत पद्धतीनं साजरा होईल याची खात्री मला वाटते.